जळगाव पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातही पुन्हा धक्कातंत्राचा वापर केलाय आणि नव्या चेहऱ्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. वैशाली दरेकर असं या नव्या चेहऱ्याचं नाव. त्यामुळे ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी घोषित केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे संतोष केणे, स्वर्गीय नेते आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं नाव आघाडीवर होतं. पण ठाकरेंनी यांना बाजूला ठेवत वैशाली दरेकरांसारख्या सर्वसामान्य शिवसैनिक महिलेला निष्ठावंत म्हणून लोकसभेची संधी दिल्याची चर्चा आहे. तर या वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत, त्यांचं ठाकरेंशी काय कनेक्शन आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. खरं तर मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी ठाकरे बंधूंसोबत काम केलंय. आता ते म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात त्यांच्या प्रोफाईल मधूनच. 19 वर्षांपासून वैशाली दरेकर या सक्रिय राजकारणात. 2005 साली शिवसेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेविका झाल्या. पण मग पुढे 2009 साली पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची साथ धरली आणि मनसेत पक्षप्रवेश घेतला. 2009 साली मनसेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात 1 लाखाहून अधिक मतं मिळवली आणि त्या 3rd क्रमांकावर आल्या. 2009 ला त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे वसंत डावखेरे आणि शिवसेनेचे आनंद परांजपे यांचं आव्हान होतं. 2010 साली कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या. कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 2018 साली त्यांनी मनसेची साथ सोडली आणि शिवसेनेत स्वगृही परतल्या. त्यामुळेच वैशाली दरेकर यांनी ठाकरे बंधूंसोबत काम केले ते या दृष्टीनं. वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंसोबतही काम केलंय आणि शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंडाळी केली त्यावेळी त्यांच्यासोबत जाण्याऐवजी वैशाली दरेकर या ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळे आताही उद्धव ठाकरेंनी नाव घोषित केल्यानंतर वैशाली दरेकर काहीशा चकित झालेल्या दिसल्या. उद्धव ठाकरे आणि दरेकरांची जेव्हा भेट झाली त्यावेळी 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीविषयी त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि मताधिक्याची माहिती दिली. परंतु आपल्याला उमेदवारी दिली जाईल याची खात्री खुद्द दरेकरांनाही नव्हती. पक्षप्रमुख ठाकरेंनी दरेकर यांना उमेदवारी देत खुद्द दरेकरांना सुद्धा धक्का दिला. एकीकडे महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकरांचं नाव घोषित झालं असताना महायुतीत मात्र अजूनही या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी शिंदे गटही आग्रही आहे. तरी महायुतीकडून हा मतदारसंघ कुणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.